राजकीय नेत्यांचं एक बेताल वक्तव्य त्यांचे उमटणारे पडसाद आणि माफीनामा हे सत्र राजकारणात नवं नाहीये मात्र भाजप नेत्या नुपूर शर्मा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल असं काही अपमानास्पद बोलल्या की भाजप पक्षालाच नाही तर संपूर्ण देशालाच त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत राष्ट्रपती आणि पंतप्रधान कानपूर दौऱ्यावर गेले असताना याच दरम्यान कानपूरमध्ये भीषण हिंसाचार झाला होता आणि याला नुपूर शर्मा यांचं ते वादग्रस्त वक्तव्य कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे भारतातच नव्हे तर कतार कुवेत इराण सारख्या देशात देखील याबाबत प्रतिक्रिया उमटल्यात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेले हे संपूर्ण प्रकरण काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या चर्चेच्या सुरुवातीला नुपूर शर्मा कोण आहेत हे जाणून घेऊया नुपूर शर्मा या विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय राहिल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या दिल्ली भाजपच्या प्रदेश सदस्य आणि भारतीय जनता युवा आहेत त्या पंधरा मध्ये सर्वप्रथम चर्चेत आल्या होत्या आणि त्याला कारण होतं दोन हजार पंधराची दिल्ली विधानसभा निवडणूक निवन्लुक। या निवडणुकीत त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती बऱ्याच मोठ्या फरकाने त्यांची हार झाली मात्र त्यानंतरही त्या, त्या कायमच चर्चेत येत असतात नुपूर शर्मा आत्ता चर्चेत येण्याचं कारण ठरले ते म्हणजे त्यांचं प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलचं अपमानास्पद वक्तव्य या प्रकरणाची सुरुवात सत्तावीस मे रोजी झाली या दरम्यान भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टाइम्स नाव या टी व्ही चॅनलवरील डिबेटमध्ये इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख नवीन जिंदाल यांनी देखील असंच काहीस वादग्रस्त ट्विट केलं साहजिकच आहे त्याचे परिणाम उमटायला सुरुवात झाले एक जून रोजी महाराष्ट्रात त्यांच्या विरुद्ध पहिली एफ आय आर दाखल झाली दोन जून रोजी मुंबई हैदराबाद आणि पुण्यात देखील एफ आय आर दाखल झाली तीन जून रोजी संघप्रमुख मोहन भागवत यांनी मंदिर मशिदीच्या वादावर एक वक्तव्य केलं ते म्हणाले होते की रोज मंदिराचा मुद्दा काढणं योग्य नाही ज्ञानवापीचा इतिहास आपण बदलू शकत नाही हिंदू हे मुस्लिमांच्या विरोधात नाही काही मुस्लिम आक्रमणांनी आले आणि त्यांनी मंदिर तोडली यामुळेच काही हिंदू लोकांना वाटतं की मंदिर व्हायला पाहिजे आपापसात आप भांडण होऊ नये याबाबत कायदेशीर लढाई चालूच आहे मात्र आम्ही ज्ञानवापीसाठी रस्त्यावर उतरणार नाही असं म्हणत मोहन भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर नुपूर शर्मा यांनी देखील दिलगिरी व्यक्त करत आपलं वक्तव्य बिनशर्त मागे घेतलं मात्र तरी देखील भाजपने पक्षीय कारवाई करत पाच जून रोजी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली इतकंच नाही तर या प्रकरणाची देखील चर्चा सुरू आहे अरेस्ट नुपूर शर्मा हा हॅशटॅग पाकिस्तानात सलग दोन दिवस टॉप ट्रेंड मध्ये होता नुपूर शर्मा या इस्लामो फोबिक आहेत त्यांनी आमच्या पैगंबराचा अपमान केलाय त्यांना अटक करावी आणि सर्व मुस्लिम देशांनी भारतावर बहिष्कार टाकावा असा ट्रेंड पाकिस्तानात चालू आहे तर या विरोधाची सुरुवात भारतातूनच झाली होती सत्तावीस मे ला नुपूर शर्मा यांनी वक्तव्य केलं आणि अठ्ठावीस मे ला अकादमी या संघटनेने ट्विट करून अरेस्ट नुपूर शर्मा हा हॅशटॅग चालून त्यांना अटक करण्याची मागणी केली होती रजा अकादमीच्या मागणी नंतर नुपूर शर्मा यांच्या विरुद्ध मुंबईत आयपीसी चा कलम एकशे त्रेपन्न अ दोनशे पंच्याण्णव अ पाचशे पाच दोन या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला मात्र या कारवाईला सर्वात मोठं कारण ठरलं ते म्हणजे आखाती देशांची भारताच्या विरोधातील प्रतिक्रिया कतार कुवेत बहारीन इराण आणि ओमानसह इतर आखाती देशांनी भारताविरोधात संताप व्यक्त केलाय जो भारताला परवडणारा नाही का तर हे आखाती देश भारतासाठी कायमच महत्वाचे राहिलेत या देशांसोबत भारताचे कायमच चांगले संबंध राहिलेत गल्फ को ऑपरेशन काउन्सिलिंगच्या म्हणजेच जी सी सी च्या सदस्यांमध्ये कुवेत ओमान सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती कतार आणि बहारे या देशांचा समावेश आहे या देशांमध्ये लाखो भारतीय काम करत असतात इथल्या एकूण स्थलांतरित कामगारांपैकी जवळपास तीस टक्के कामगार हे भारतीय असल्याची माहिती मिळते बरं आखाती देशात भारतीय आहेत म्हणूनच हे महत्वाचे नाही असं नाहीये तर याच आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमुळे त्या त्या देशातल्या अर्थव्यवस्थेला हातभार तर लागतोच लागतो सोबतच भारताच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फायदा होतो त्यांच्यामार्फत देशात परकीय चलन देखील मोठ्या प्रमाणावर मिळत असत याशिवाय या, या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध देखील चांगले आहेत तसेच या आखाती देशांचे भौगोलिक स्थान देखील भारतासाठी खूप महत्वाचे आहे कारण ओमानमध्ये भारताचे नौदल आणि हवाई तळ आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात सातत्याने भारताची बाजू घेणारे म्हणजे हे आखाती देश आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्द्यावर जेव्हा जेव्हा भारताविरोधात भूमिका घेतली तेव्हा तेव्हा याच आखाती देशांनी भारताची बाजू लावून धरली होती आणि आजच्या दिवसात हेच आखाती देश भारतावर संताप व्यक्त करतात कतारने काय भूमिका घेतली का तर भारतीय दूतावासाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांच्या राजदूतांमध्ये एक बैठक झाली ज्या बैठकीमध्ये कतार देशाने भारतासारखा देश जो सर्व धर्मांना सर्वोच्च आदर करतो त्याच देशामध्ये अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य होणं चिंताजनक असल्याचं म्हटलंय तसेच अशा प्रकारच्या संधीचा फायदा घेत काही गट लोकांना भडकवण्यासाठी याचा वापर करतील आणि भारत कतार संबंध कमकुवत करतील अशी चिंता कतारने व्यक्त केली याच दरम्यान नुपूर शर्मा प्रकरणाबाबत कुवेतच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने देखील पाच जून रोजी भारतीय दूतावासाला बोलवून अधिकृतपणे आपला विरोध व्यक्त केलाय भारताने देखील कुवेतच्या नाराजीवर प्रतिक्रिया देत नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केल्याचा निर्णय कळवलाय या प्रकरणावर सौदीतून देखील प्रचंड विरोध झालाय कतार ओमान सौदी अरेबिया आणि इजिप्त या मध्य पूर्व देशांमध्ये देखील ही घटना सोशल मीडियावरती ट्रेंड करत आहे या सर्व अरब देशांमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या विरोधात जे निदर्शने सुरू झालीत त्याला ओमानचे मुफ्ती शेख अहमद बिन हमाद अल खलीली हे कारणीभूत ठरले त्यांनी ट्विट केलं होतं की भारताच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने इस्लामच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली आणि या प्रकरणी सर्व मुस्लिम देशांनी एकत्र उभं राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं होतं आणि त्यानंतरच अरब देशांमध्ये भारताविरोधात निदर्शन सुरू झाली हे सगळं सुरू असतानाच पाच जून रोजी भाजपने अधिकृत स्पष्टीकरण दिलंय भाजप सर्व धर्मांचा आदर करत असून कोणत्याही धार्मिक महापुरुषाचा अपमान हा निषेधार्ह आहे आणि आम्ही त्या विरोधात आहोत असं भाजपने म्हटलंय काही बातम्यांनुसार भाजपने नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे भाजपने केलेल्या या कारवाईनंतर हे तरी प्रकरण शांत होईल का हा प्रश्न आहे की भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात याचे परिणाम भोगावे लागतील का हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि बोलविडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका